नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। काँग्रेसतर्फे राज्यपाल कोश्यारींच्या निषेधार्थ शिवछत्रपतींच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मुरबाड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या वक्तव्याचा निषेध तालुका अध्यक्ष चेतनसिंह पवार यांच्या नेतृत्वात करण्यात आला। औरंगाबाद येथे झालेल्या पदवीदान समारंभात भगतसिंह कोश्यारी यांनी जुन्या काळात छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श असतील, परंतु आताच्या काळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आदर्श असल्याचे त्यांनी सांगितले। भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना नितीन गडकरी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता। अशा भ्रष्टाचारी व्यक्तीबरोबर तुलना केल्यामुळे निषेध केल्याचे चेतनसिंह पवार यांनी प्रतिपादन केले। यावेळी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष धनाजी बांगर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक वाघचौडे, महिला काँग्रेस तालुका अध्यक्ष संध्या कदम, तालुका सचिव भगवान तारमळे, महिला शहराध्यक्ष शुभांगी भराडे, नेताजी लाटे, विलास जाधव, वसंत कराळे, दिनेश जाधव, साईनाथ कंटे, प्रकाश पवार, स्वप्नील जाधव इत्यादी पदाधिकारी उपस्थितीत होते। धरणे आंदोलन झाल्यानंतर महामहिम आदरणीय राष्ट्रपती महोदयांना मुरबाड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देऊन राज्यपाल कोश्यारी यांची हकालपट्टी करून पुरोगामी महाराष्ट्र योग्य व्यक्तीची निवड करावी अशी मागणी निवेदनात केली आहे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी। धन्यवाद।